कष्टाच्या जोडीला जिद्द बाळगल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नसते, याचाच प्रत्यय उपळाय खुर्द गावातील लहू हरी बोराडे या तरुण शेतकऱ्यानं दाखवून दिलाय. लहू बोराडे या शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रातून तब्बल 8.5 टन बेदाण्याचं उत्पादन घेतलंय. आतापर्यंत त्यांनी 5 टन बेदाण्याची विक्री सांगलीच्या बाजारपेठेत जाऊन केली असून त्यांना यातून 9 लाख रुपयाचं उत्पन्न देखील हाती मिळालंय. अपेक्षेहूनही अधिक भरघोस उत्पन्न मिळाल्यानं बोराडे कुटुंबीय आनंदून गेलेत. लहू बोराडे यांनी अनेकदा नोकरीसाठीही प्रयत्न केले होते, मात्र त्यांना वडिलांनी दाखवलेला शेतीचा मार्ग आज लखपती म्हणवणारा ठरलाय. लहू बोराडे हे वडील हरी बोराडे यांच्या समवेत दरवर्षी ऊस आणि ज्वारी याची पारंपरिक शेती करत असायचे, मात्र पीक बदल करून बोराडे यांनी गतवर्षी 1 एकर क्षेत्रात द्राक्षबागेची लागवड देखील केली होती, मात्र अवकाळी पावसानं त्यांची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली. यात त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. तरीही मोठ्या जिद्दीनं हताश न होता लहू यांनी बागची लागवड यंदा देखील केली. बार्शी तालुक्यातील गुळपुळीचे चंद्रकांत माळी यांचं विशेष मार्गदर्शन घेऊन खतांच्या मात्रांसह औषधे व योग्य नियोजनाच्या जोरावर लहू यांनी बेदाण्यातून यशस्वी उत्पादन घेऊन यशस्वी शेतीचा मंत्र त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांच्या समोर उभा केलाय. 1 एकर क्षेत्रात क्लोन जातीच्या द्राक्षेची लागवड वाय पद्धतीनं करून 9x5 अंतरावर 1200 झाडांची लागवड केली होती. 8.5 टन बेदाण्यासाठी जवळपास त्यांना 36 टन कच्चा माल लागल्याचं बोराडे सांगतात. बोराडे यांनी 1 एकर क्षेत्रात द्राक्ष बागेची लागवड केली होती, याकरिता त्यांना 2.5 लाखाचा उत्पादन खर्च देखील आला होता. सध्या त्यांनी 5 टन बेदाण्याची विक्री सांगलीमध्ये जाऊन केली असून यातून त्यांना 9 लाख रुपये हाती आलेत. आणखी एका शेडमधील बेदाण्याची विक्री बाकी असून येत्या आठवड्यात जवळपास 4 टन बेदाणा होणार असून तो विक्रीसाठी बाजारात नेणार असल्याचं लहू बोराडे यांनी सांगितलं. गुळपोळीच्या चंद्रकांत माळी यांचं विशेष मार्गदर्शन आम्हाला लाभल्याचं बोराडे कुटुंबीय आवर्जून बोलताना सांगतात. ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माडा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका. लहू हरी बोराडे राहणार उपळाय खुर्द, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आपल्या बागेची 13 ऑक्टोबरची छाटणी होती. 1 एकरामध्ये 8.5 टन बेदाणा तयार झाला आहे. 5 टनाची आपण विक्री केली आहे. ते 5 टन आपण सांगलीला नेऊन आदित्य कॉर्पोरेशनला विक्री केलेली आहे. त्यातून आपल्याला 9 लाख रुपये उत्पन्न झाले आणि आणखीन 4.5 ते 5 टन माल शिल्लक आहे आता शेडवर. याची पण आपण 1-8 दिवसामध्ये विक्री करणार आहे. तरी अंदाजे आत्तापर्यंत 2 लाखापर्यंत खर्च आला आहे बागेला. आणि पूर्ण बागेला मार्गदर्शन चंद्रकांत माळी गुरपोळे यांचं लाभलेलं आहे. वेळोवेळी त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं आपण ह्यात सक्सेस झालो. गेल्या वर्षी आपल्या बागेचं शेड अवकाळी पावसानं भिजला होता, त्यामुळं 2-2.5 लाखाचं नुकसान झालं. तरी त्या नुकसानाला न बळी पडता परत उमेदीनं आपण दुसऱ्या वर्षी बाग जोमात आणली आणि यावर्षी चांगलं उत्पन्न मिळालं. जवळजवळ 15 ते 16 लाखाच्या पुढं जाईल यावर्षी एकरी. मी नवीन तरुणांना सांगेन की नोकरीच्या मागं न लागता शेती व्यवस्थित केली तर भरपूर परवडते आणि नवीन तरुणांनी शेती करावी, कारण शेतीतून पण ही भरपूर उत्पन्न मिळू शकतं हे माझ्यातून मी करून दाखवले. मी हरिशंकर बोराडे, उपळाय खुर्द, तालुका माळा, जिल्हा सोलापूर. मी आधी ऊसाचं उत्पन्न घेत होतो, ज्वारी घेत होतो, बुसारमध्ये एवढं कितीतरी अब्दुल राखतो दिवसा तरी उत्पन्न निघत नव्हतं. पण आता बाग आहेत, बाग लावल्यापासून पहिल्या वर्षी मला 7.5-8 लाख रुपये झालं पहिल्याच वर्षी. पुन्हा दुसऱ्या वर्षी बी चांगलं उत्पन्न झालं असतं, पण जरा त्या डावण्याच्या रोगात गावल्यामुळं त्यातनं बी आम्ही अब्दुल तरी बी 8.5-9 लाखाचं उत्पन्न गेल्या वर्षीसुद्धा काढलं. आणि आमचा तर भरभरून उत्पन्न निघलं. मला जवळजवळ 8.5 टन बेदाणं निघलं त्यातमध्ये. तर त्यापैकी 5 टन घेऊन मी ऐकला सांगलीला, 9 लाख रुपये झाले होते त्याचं. अजून 1 शेड माझा वाळतो आहे. 5 ते 5.5 टन अजून बेदाणा होतो आहे. काय फरक जाणवला आधीच्या शेतीत, आताच्या बागेच्या शेतीत? कुठली शेती बरं वाटते? काय शेती बागायत ही जर केलं तर लय चांगलं आहे, सगळ्यांनी उत्तम करावं. आणि सगळ्यांनी मार्गदर्शन म्हणजे ध्यान दिलं की उत्पन्न ह्यात 100% आहे. कसं बी जाऊ दे, आपल्याला 100% जरी शेवटी व्याजाला गेला तरी परवडतं ह्यात म्हणजे.
मी माळी मास्तर गुळपुळी तालुका बारशे जिल्हा सोलापूर। ही तरुण शेतकरी नोकरीच्या न बळी पडता ह्या तरुण शेतकऱ्यांनी रातना दिवस सांगितलेल्या वेळेला महत्त्व देऊन किंवा टायमिंगला करून हे विक्रमी उत्पन्न मिळवले, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आणि सांगितलेल्या वेळेला किंमत देऊन त्यांनी अहोरात्र कष्ट करून हे उत्पन्न नंबर एक आणि चांगल्या पद्धतीनं